दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत चालला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला जीव घ्यायचा आहे असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच जरांगे फडणवीसांच्या बंगल्याकडे रवाना झाले आहेत. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना राज्याला अशांत करण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी हम करेसो कायद्याप्रमाणे आंतरवाली येथून अमुकाच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जाऊन बघा काय होतं, मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित केलं आहे. रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न असून यामागे राजकीय हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अंगाने तपास झाला पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नव्या आरोपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर शरद पवार काय प्रतिकार देतात हे पाहणं महत्वाचं आहे. त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.